तुम्ही आमचं युट्यूब चॅनल सबस्क्राईब केलं नसेल कृपया सबस्क्राईब करा. नमस्कार, बी टू बी मराठीच्या सर्व प्रेक्षकांचं हार्दिक स्वागत. आम्ही घेऊन आलो आजच्या ताज्या घडामोडी. सुरुवातीला ठळक बातम्या. महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना शहरवासियांकडून घरातच माल्यार्पण करून केले अभिवादन. श्री बालाजी विद्याप्रबोधन मंडळ संचलित डॉक्टर व्ही एम जी माध्यमिक विद्यालयात मुख्याध्यापक विजय बडबीजर सर व शिक्षकांच्या हस्ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन. धाबळे येथील मुख्याध्यापक मनवंत साळुंके यांनी घरातच सुंदर पद्धतीने महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या प्रतिमेचे केले पूजन. पाडळा येथे संत कवल साहेब यांचा 135वा जन्मोत्सव व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे संपन्न. पाडळा सिंधी समाजाच्या वतीने डॉक्टर शत्रुघ्न पंजवाणी यांना भावपूर्ण श्रद्धांजली. पाडळा येथील बाबा जुड्याराम यांचा वार्षिक उत्सव कोरोनाच्या पार्श्वभूमीवर रद्द. आता बातम्या सविस्तर स्वरूपात. महामानव डॉक्टर बाबासाहेब भीमराव आंबेडकर यांची जयंती पाडळा तालुक्यात मोठ्या उत्साहात घरगुती वातावरणात संपन्न. दीप प्राथमिक शाळा धाव्याचे राज्य आदर्श शिक्षक मनवंतराव साळुंके तसेच आदर्श शिक्षक श्री गुणवंतराव पाटील यांनी घरीच महामानव विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब भीमराव आंबेडकर यांची जयंती साजरा करून अभिवादन केले. सध्या लॉकडाऊन मुळे शाळा बंद असल्याने शक्य तेवढे सोशल मीडियाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना अभ्यासाचे धड्या देण्याबरोबर क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिराव फुले व भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त त्यांनी समता पंधरवडा पाळला होता. डाबे येथील विद्यार्थ्यांना त्यांनी सोशल नेटवर्कच्या माध्यमातून बाबासाहेब भीमराव आंबेडकर यांचे विचारांचे मार्गदर्शन केले. या प्रसंगी त्यांनी घरात सुंदर असं रांगोळी प्रदर्शन करून एक दिवा संविधानाचा असले स्लोगन असलेले पोस्टरही रंगवले. या प्रसंगी सोशल डिस्टन्सिंगचं भान ठेवून संपूर्ण परिवाराने घरगुती वातावरणात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करून मोठ्या उत्साहात जयंती साजरी केली. कॅमेरामन अशोक चौधरी सह दीपक भावसा, बी टी व्ही मराठी, ग्राउंड रिपोर्ट. पारोळा येथे संत कवरराम साहेब यांचा 135वा जन्मोत्सव व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे साजरा. पारोळा प्रतिनिधी. पारोळा येथील सिंधी समाजाच्या वतीने अमर शहीद संत कवरराम साहेब यांचा 135वा जन्मोत्सव साजरा करण्यात आला. दिनांक 13 एप्रिल हा अमर शहीद संत कवरराम साहेब यांचा जन्मदिवस म्हणून साजरा करण्यात येतो. तसेच या दिवशी पारोळा येथील संत बाबा जुडियाराम साहेब यांचा वार्षिक उत्सवालाही सुरुवात होते. परंतु यावर्षी संपूर्ण जगावर कोरोना विषाणूने आपले साम्राज्य स्थापित केले आहे म्हणून यावर्षी अनेक धार्मिक कार्यक्रम स्थगित करण्यात आले आहेत. त्याचप्रमाणे अमर शहीद संत कवरराम साहेब यांचा जन्मोत्सव देखील समाजाच्या वतीने साजरा करण्यात आला नाही, तरी या कार्यक्रमांना कुठे ना कुठे चालना मिळावी म्हणून व येणाऱ्या तरुण पिढीला याची माहिती व जाणीव राहावी म्हणून घरी बसल्या बसल्या या आजच्या सोशल मीडियाचा वापर करून सर्व कार्यक्रम व्हिडिओ कॉलिंगद्वारे साजरे केले जात आहेत. त्याचाच उपयोग करून अमर शहीद संत कवरराम साहेब यांचेही 135वा जन्मोत्सव साजरा करण्यात आला. व्हिडिओ कॉन्फरन्सिंगमध्ये जय झुलेलाल सिंधी पंचायत पारोळाचे मुखी सुरेश हिंदुजा, समाज अध्यक्ष अशोक कुमार लालवाणी, उपाध्यक्ष शंकर हिंदुजा, बालचंद नंदवाणी, खेमचंद हिंदुजा, सुनील वालेचा, महेश हिंदुजा, राजकुमार नागदेव, धर्मेंद्र हिंदुजा, तसेच या व्हिडिओ कॉन्फरन्सिंगला आधुनिक पद्धतीने जोडणारे विक्रम लालवाणी व समाजातील अनेक मान्यवर सहभागी झाले होते. पारोळा सिंधी समाजाच्या वतीने डॉक्टर शत्रुघ्न पंजवाणी यांना श्रद्धांजली. पारोळा प्रतिनिधी. मध्य प्रदेशातील इंदोर येथील कर्मवीर योद्धा डॉक्टर शत्रुघ्न पंजवाणी हे इंदोर येथे कोरोनासारख्या भयावह आजाराचे चिकित्सक म्हणून काम करीत असताना या कर्मवीराचा याच आजाराने दुर्दैवी मृत्यू झाला. आयुष्याच्या शेवटच्या क्षणापर्यंत या कोरोना व्हायरसच्या रुग्णसेवेत आपले आयुष्य खर्ची केले.
या खऱ्या देशभक्ताच्या अशा जाण्याने संपूर्ण देशासह सिंधी समाजाची फार मोठी हानी झाली आहे. अशा सिंधी समाजाच्या वीर योद्ध्याला देशातील संपूर्ण सिंधी समाजाच्या विविध स्तरावरून श्रद्धांजली वाहण्यात येत असून, तसेच पारोळा येथील जय झुलेलाल सिंधी पंचायत पारोळा व जय झुलेलाल सिंधी नवयुग मंडळ पारोळा यांच्या वतीने भावपूर्ण श्रद्धांजली अर्पित केली. या प्रसंगी पारोळा शहरातील सिंधी समाजमुखी साहेब सुरेश हिंदुजा, सिंधी समाज अध्यक्ष अशोक कुमार लालवानी, उपाध्यक्ष शंकर हिंदुजा तसेच प्रमुख मान्यवरांनी व्हिडिओ कॉलिंगमध्ये सहभागी झाले. तसेच या प्रसंगी कुठल्याही प्रकारे शासनाचा आदेश न मोडता संपूर्ण समाज बांधवांनी आपापल्या घरी जाऊन व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या साह्याने श्रद्धांजली वाहण्यात आली. पारोळा येथील बाबा जिवडियाराम यांचा वार्षिक उत्सव रद्द. पारोळा प्रतिनिधी. सिंधी समाजाचे महान संत बाबा जिवडियाराम साहेब यांचा वार्षिक उत्सव हा 13 एप्रिल ते 15 एप्रिल पर्यंत दरवर्षी साजरा करण्यात येतो. तो यावर्षी साजरा न करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. सिंधी समाजाचे महान संत बाबा जिवडियाराम साहेब यांचा वार्षिक उत्सव मागील अनेक वर्षांपासून दरवर्षी दिनांक 13 एप्रिल ते 15 एप्रिल दरम्यान पारोळा येथील ओतार गल्ली येथे सिंधी समाजाच्या वतीने बाबा जिवडियाराम साहेब यांच्या मंदिरात मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येत असतो. परंतु यावर्षी संपूर्ण देशात कोविड-19 कोरोना व्हायरसचा वाढता प्रादुर्भाव व त्यातच आपल्या महाराष्ट्रात त्याचा जास्त प्रभाव दिसून येत आहे. तसेच संपूर्ण देशात लॉकडाऊन असल्याने व तसेच कलम 144 लागू असल्याने येथील मंदिरात यावर्षी पारोळा येथील सिंधी समाजाच्या वतीने साजरा न करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. मंदिरात मागील अनेक वर्षापासून पारोळा येथील सिंधी समाजाचे महान संत बाबा जिवडियाराम यांचा वार्षिक उत्सव मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. त्यात अनेक धार्मिक उपक्रमही राबविण्यात येत असतात. या प्रसंगी अनेक राज्यातील भाविक भक्त दर्शनासाठी येथे येत असतात. तसेच येथे येणाऱ्या अनेक भाविकांची इच्छापूर्ती होते असे म्हटले जाते. तसेच 3 दिवस येथे मोठ्या प्रमाणात कार्यक्रम होत असतात. यावर्षी हे सर्व कार्यक्रम रद्द करण्यात आले असून पुढील वर्षी याच तारखांना हा उत्सव मोठ्या प्रमाणात साजरा करण्यात येईल असे मंदिराच्या वतीने बाबा जिवडियाराम साहेब यांचे नातू साई हिरानंदजी सिंदर यांनी जाहीर केले आहे. याबरोबरच हे बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया नवीन बातम्यांसह पुढील आठवड्यात. करोनाबद्दल जनजागृत राहा, जागृत राहा, काळजी घ्या. आमचे कॅमेरेमन अशोक चौधरी हे संपूर्ण शहरात टेलिकास्ट साठी फिरत असून सर्वांनी त्यांना